मुलांनो, मागच्या धड्यात आपण प्रश्न कोड्यांमध्ये बेरीज किंवा वजावाकीचा वापर कधी करतात हे पाहिले. ह्या धड्यात आपण बेरीज आणि वजाबाकीचे प्रश्न बनवायला शिकणार आहोत. एक दिवस चंदा दुकानावरनं घरी येत होती. रस्त्यात तिला एक पुस्तक मिळाले. त्या पुस्तकात लिहिले होते, इथे काही चित्र आहेत आणि त्यांच्या खाली रिकाम्या जागा आहेत. रिकाम्या जागेत चित्राशी संबंधित योग्य प्रश्न लिहा. चंदाने पुस्तक उचलले आणि ते घेऊन आपल्या घरी आली. पुस्तकातले पहिले चित्र हे होते. इथे एका घागऱ्यात 20 सोन्याची नाणी आहेत आणि दुसऱ्या घागऱ्यात 16 सोन्याची नाणी आहेत. मग चित्राखाली रिकामी जागा होती जिथे त्या चित्राशी संबंधित प्रश्न लिहायचा होता. चंदाने थोडा वेळ विचार करून तिथे हा प्रश्न लिहिला. इथे एका घागऱ्यात 20 सोन्याची नाणी आहेत आणि दुसऱ्या घागऱ्यात 16 सोन्याची नाणी आहेत, तर एकूण मिळून किती सोन्याची नाणी आहेत? चंदाने इथे बेरजेचा प्रश्न बनवला आहे. मुलांनो, आपण सुद्धा चंदासारखा बेरजेचा प्रश्न बनवू शकतो. बेरजेचा प्रश्न बनवण्यासाठी आपण एकूण वस्तूंची संख्या असे शब्द वापरू शकतो. अचानक चंदाच्या समोर ते दोन्ही सोन्यांच्या नाण्यांची घागर आली. चंदाला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मुलांनो, तुम्ही ह्यावर अजून एखादे प्रश्न कोडे बनवू शकता का? एकदम बरोबर. इथे एका घागऱ्यात 20 सोन्याची नाणी आहे आणि दुसऱ्या घागऱ्यात 16 सोन्याची नाणी आहे. एका घागऱ्यात दुसऱ्या घागऱ्याहून किती सोन्याची नाणी जास्त आहेत? आपण अशा पद्धतीने वजाबाकीचे प्रश्न कोडे बनवू शकतो. आता चंदाने लगेच पुस्तकाचे पान उलटले आणि तिला हे चित्र दिसले. इथे हिऱ्यांच्या दोन माळा आहेत. एक माळ 15 सेंटीमीटर लांब आहे आणि दुसरी माळ 22 सेंटीमीटर लांब आहे. चंदाने लगेच हा प्रश्न लिहिला. इथे हिऱ्यांच्या दोन माळा आहेत. एक माळ 15 सेंटीमीटर लांब आहे आणि दुसरी माळ 22 सेंटीमीटर लांब आहे. ह्यातली कुठली माळ अधिक लांब आहे आणि किती अधिक? मुलांनो, चंदाने इथे वजाबाकीचा प्रश्न बनवला आहे. जेव्हा आपण दोन वस्तूंच्या संख्यामधला फरक शोधायचा असेल तर आपण वजाबाकीचा प्रश्न लिहू शकतो. आपण वजाबाकीचा प्रश्न बनवण्यासाठी किती अधिक, किती लांब, किती फरक अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करू शकतो. चंदाच्या गळ्यात अचानक ती 22 सेंटीमीटर लांब हिऱ्यांची माळ आली. चंदा आनंदाने नाचू लागली. दुसऱ्या दिवशी चंदा बब्बनला आपल्या जादुई पुस्तकाबद्दल सांगते. बब्बन लोभामध्ये येऊन चंदाकडून ते पुस्तक एक दिवस उधार मागतो. चंदा आनंदाने त्याला पुस्तक देते. बब्बनने ते उत्साहात पुस्तक उघडले आणि त्याने विचार केला की तो स्वतःच पुस्तकात चित्र काढून प्रश्न लिहिल. बब्बनने हे चित्र बनवले. मग त्याने त्या चित्राखाली हा प्रश्न लिहिला. इथे 15 तिजोऱ्या आहेत आणि त्यातल्या 10 तिजोऱ्यात हिरे माणके आहेत.
तर किती तिजोऱ्या रिकाम्या आहेत? जसा बब्बनने प्रश्न लिहिला त्याच्या समोर 5 तिजोऱ्या आल्या. बब्बन आनंदाने वेडा झाला. पण त्याने त्या तिजोऱ्या जशा उघडल्या तशा त्या सगळ्या रिकाम्या निघाल्या. बब्बन उदास झाला. त्याने विचार केला की ह्या वेळीस तो दुसरे चित्र अजून विचारपूर्वक काढेल. पण जसा तो पुस्तकापाशी गेला पुस्तक तिथून गायब झाले. बब्बन पुन्हा एकदा आपल्या लोभाचा बळी झाल्यामुळे रडू लागला. मुलांनो, ह्या धड्यात आपण बेरीज आणि वजाबाकीचे प्रश्न बनवायला शिकलो.